नमस्कार, मैं डॉक्टर योगेश पतिंगे, सहायक प्राध्यापक जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा। या युनिट नंबर 3 मध्ये ज्यामध्ये आपण वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट पाहतो आहे, त्याचं अजून एक प्रॉब्लेम आपल्याला या लेक्चरमध्ये सॉल्व करायचं आहे। बीकॉम फिफ्थ सेमिस्टर, थर्ड इयर फिफ्थ सेमिस्टर, व्यावसायिक वित्त या विषयाचं। जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की याची PDF ऑलरेडी तुमच्या कॉलेजच्या क्लासच्या गुगल ड्राईव्ह अकाउंटला शेअर केली आहे। मागच्या लेक्चरमधलं त्याचं मी पहिलं प्रॉब्लेम सॉल्व केलं, आज त्यातलं मी समोरचं प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे। आणि जे काही मधली काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला होमवर्क म्हणून त्यातच दिलेली आहे, ते तुम्ही ट्राय करा। त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स क्युरीज आले असतील, समजत नसेल, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता, रेफरन्स बुक रेफर करू शकता। तर आपण आज या प्रॉब्लेमला सुरुवात करूया। इथे पण आपल्याला काय बनवायचं आहे, स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट। या स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटमध्ये जो वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचा जो प्रोफॉर्मा आहे तो ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये, आपण त्याला पाहिलेलं आहे आणि त्याचीच मदत घेऊन आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे। प्रॉब्लेम ऑलरेडी मी तुम्हाला गुगल ड्राईव्ह अकाउंटला दिलेला आहे, पण परत एकदा प्रॉब्लेम वाचतो आहे, वाचत असतानाच काही काही गोष्टी क्लिअर करतो आणि मग जेणेकरून मग आपल्याला हे प्रॉब्लेम समजून घेताना सोपं जाईल। द मॅनेजमेंट ऑफ सहारा लिमिटेड हॅज कॅरीड अ स्टेटमेंट शोईंग द वर्किंग कॅपिटल रिलेटेड टू फायनान्स लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ 3 लाख युनिट्स ऑफ आउटपुट। म्हणजे जे प्रोडक्शन आहे, जी लेवल ऑफ कॅपॅसिटी आहे, ती आहे 3 लाख युनिट्स। म्हणजे प्रोडक्शन होणार आहे त्याचा जो बेस आहे तो किती लाख युनिट्स आहे, 3 लाख युनिट्स आहे। म्हणून प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जेव्हा आपल्याला टोटल कॉस्ट काढायची असते ना, टोटल कॉस्टसाठी जो आधार घ्यायचा आहे, जो बेस आपल्याला घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे 3 लाख युनिट्सचा। समोर वाचूया। फॉर द इयर द कॉस्ट स्ट्रक्चर फॉर द कंपनीज प्रोड्यूस फॉर द अबो मेन्शन ॲक्टिव्हिटी याज अंडर। मग त्यांनी तीन भाग जे आहेत, रॉ मटेरियल, वेजेस, लेबर आणि ओव्हर हेड, याचे रेट्स आपल्याला स्पेसिफाय केलेले आहेत, जे कशाशी संबंधित आहेत, ते संबंधित आहेत लेवल ऑफ कॅपॅसिटी, जी 3 लाख युनिट्स आहे त्याच्यासोबत। मग रॉ मटेरियल ज्याचा रेट आपल्याला दिलेला आहे त्यांनी 20 रुपये, डायरेक्ट लेबर ज्याचा रेट त्यांनी दिलेला आहे 5 रुपये, ओव्हर हेड्स ज्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 15 रुपये। म्हणजे या सगळ्यांना जेव्हा आपण ॲड करू, 20 अधिक 5 25 अधिक 5 30 आणि प्लस 10 40, ती झाली आपली टोटल कॉस्ट 40 रुपये, ज्याचा जो एक परसेंटेज राहील, ज्याचं एक प्रमाण राहील, ते राहील 3 लाख युनिट्ससोबत। त्यामध्ये प्रॉफिट ॲड करून सेलिंग प्राईस जी राहील ती राहील 50 रुपये। त्यानंतर जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे ती एकदा वन बाय वन वाचूया, ते तुम्हाला तिथे समजावून सांगतो आणि त्यानंतर मग आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनकडे वळूया। पास्ट ट्रेंड इंडिकेट दॅट रॉ मटेरियल्स आर हेल्ड इन स्टॉक ऑन एन ॲव्हरेज फॉर 2 मंथ्स। एक मागील जो ट्रेंड होता या बिझनेसचा तो असा होता की रॉ मटेरियल्स जे साठवून ठेवलेले आहेत स्टॉकमध्ये या व्यवसायाच्या, तर ते ॲव्हरेज 2 महिने हा त्याचा स्पॅन आहे, 2 महिन्यापर्यंत ते स्टॉक करून ठेवलेले आहेत। वर्क इन प्रोग्रेस जे आहे ते 50% कम्प्लिशन आहे, 50% नॉन कम्प्लिशन आहे, म्हणजे अर्ध निर्मिती जी झाली आहे ती 50% झालेली आहे, बाकीची निर्मिती व्हायची आहे। विल ॲप्रॉक्सिमेट हाफ मंथ इन प्रोडक्शन, ती प्रोडक्शनची जी एक टाइम बाउंड स्पॅन ज्याला आपण म्हणू की जी एक ड्युरेशन आहे ती दिलेली आहे 1/2 महिना। फिनिश गुड्स रिमेन्स इन वर्क हाऊस ऑन एन ॲव्हरेज फॉर 1 मंथ। जे निर्मित झालेल्या, पूर्ण प्रकारे निर्मित झालेल्या वस्तू आहेत, फिनिश गुड्स आहेत, त्या स्टॉकमध्ये राहतात 1 महिन्यासाठी, हे एक ॲज ॲन ॲव्हरेज आपल्याला इथे माहिती पडतं आहे। सप्लायर एक्सटेंड 1 मंथ क्रेडिट, ज्यांच्याकडून आपण माल विकत घेतो आहे, कशावरी म्हणू शकता, क्रेडिट हा शब्द वापरला आहे तर नॅचरली ते आपले क्रेडिटर्स झाले, तर त्याचा जो एक स्पॅन आहे, त्याचा जो ड्युरेशन आहे तो 1 मंथ त्यांनी सांगितलेला आहे। 2 मंथ क्रेडिट इज नॉर्मली अलाउड टू डेटर्स, ज्यांना आपण कर्ज दिलेली आहे, जे आपले डेटर्स आहेत त्यांना जे आपण अलाउ केलेलं आहे की या कालावधीमध्ये तुम्ही आमच्या कर्जाची परतफेड करा, तो कालावधी आहे 2 महिने। अ मिनिमम कॅश बॅलन्स ऑफ ₹25,000 एक्सपेक्टेड टू बी मेंटेन। या सगळ्या घडामोडीमध्ये जे मिनिमम कॅश बॅलन्स मेंटेन करायचं आहे ते आहे 25,000 रुपये, आणि या सर्व माहितीच्या आधारे आपल्याला बनवायचं आहे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, म्हणजेच वी हॅव टू प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट। जसं आपण मागच्या प्रॉब्लेममध्येही पाहिलं, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचं स्टेटमेंट बनवायच्या अगोदर आपल्याला वर्किंग नोट्स ह्या तयार करायच्या असतात, त्या वर्किंग नोट्समधून ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात त्या व्हॅल्यूजची मदत मग आपण
प्रोफॉर्मामध्ये घेतो आणि जिथे गरज असेल तिथे त्याला आपण रेफरन्स देतो. सी वर्किंग नोट नंबर 1, वर्किंग नोट नंबर 2. तुम्हीही तुमच्या एक्झामिनेशनमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करीत असताना या प्रॉपर रेफरन्सिंगचा जर आधार घेतला तर एक ते प्रॉब्लेम सुटसुटीत बनते आणि जे व्हॅल्युअर मंडळी असतात जे तुम्हाला असेसमेंट करतात तुमच्या प्रॉब्लेमचं, तुमच्या ॲन्सरशीपचं असेसमेंट करतात, त्यांना ते पाहायला सोपं जातं. म्हणून ॲन्सर सॉल्व करताना, पर्टिक्युलरली न्युमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना, त्याच्या सोल्युशन्समध्ये प्रॉपरली वर्किंग नोट्स आणि त्याचे रेफरन्सेस जर दिल्या गेले असतील तर ते असेसमेंटसाठी त्या व्यक्तीला सोपं जाते आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला मिळालेल्या मार्क्समध्ये पण दिसून येतो. तर आपण वळूया वर्किंग नोट नंबर 1 मध्ये, ज्यामध्ये आपण अगोदर आपल्याला काढायची असते टोटल कॉस्ट. टोटल कॉस्टचा जो फॉर्म्युला आहे तो आहे रॉ मटेरियल प्लस वेजेस प्लस ओव्हरहेड्स. रॉ मटेरियल प्लस वेजेस, वेजेसलाच एक दुसरा जो शब्द वापरला जातो तो लेबर आहे, आणि तिसरं जे आहे ओव्हरहेड्स, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जे खर्च केल्या गेलेले आहेत ते खर्च, म्हणजे ओव्हरहेड्स ते कुठल्याही प्रकारचे असू शकतात, हे जनरल ओव्हरहेड्स आहेत. या तिघांना मिळून आपल्याला मिळेल टोटल कॉस्ट. पण आता प्रॉब्लेममध्ये दिल्या असताना त्यांना, त्यांनी आपल्याला डिरेक्ट कॉस्ट दिलेली नाही आहे, त्यांनी एक प्रकारे आपल्याला एक पर युनिट कॉस्ट म्हणू शकता किंवा एक ज्याचं आपण म्हणू शकतो एक प्रपोर्शनेट कॉस्ट ज्याला म्हणतो ती दिली होती. जशी रॉ मटेरियलसाठी 20 रुपये कॉस्ट आपल्याला दिली होती, प्रपोर्शनेट कॉस्ट ज्याला म्हणू शकतो आपण. वेजेससाठी 5 रुपये दिली होती आणि ओव्हरहेडसाठी त्यांनी आपल्याला दिलेली होती 15 रुपये. मग नॅचरली याचा जो संबंध आहे तो आपल्याला जोडावा लागेल लेवल ऑफ कपॅसिटीशी, कारण त्या व्यवसाय, त्या बिझनेसची जी कपॅसिटी आहे प्रोडक्शन करण्याची किंवा त्या आर्थिक वर्षात जे प्रोडक्शन त्या व्यवसायाने केलेलं आहे किंवा करत असेल ते दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये 3 लाख युनिट्स. तर नॅचरली जी प्रोपोर्शनेट कॉस्ट आहे त्याचं प्रोपोर्शन, त्याचं एक गुणोत्तर आपल्याला या 3 लाख युनिट्ससोबत जोडावं लागेल आणि मग आपल्याला ॲक्च्युअल रॉ मटेरियल, ॲक्च्युअल वेजेस आणि ॲक्च्युअल ओव्हरहेडच्या कॉस्ट मिळतील. या तिघांची ॲडिशन केल्यानंतर मग मिळेल आपल्याला टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट आपल्याला काढण्याचा आपला जो हेतू असतो तो असा राहतो की मग त्यानंतर मग आपल्याला रॉ मटेरियलच्या, वेजेस लेबरच्या आणि ओव्हरहेडच्या ॲक्च्युअल कॉस्टिंग काढता येतं. तर मग रॉ मटेरियलसाठी 3 लाख मल्टिप्लाइड बाय जी प्रोपोर्शनल कॉस्ट आपल्याला दिली होती ती 20 रुपये, ते झालं 60,000 रुपये. लेबर 3 लाख, त्याची प्रोपोर्शनल कॉस्ट जी होती 5 रुपये, ते झाले 15 लाख रुपये. आणि ओव्हरहेड्स जी दिली होती कॉस्ट 3 लाख मल्टिप्लाइड बाय 15, ते 45 लाख, म्हणजे 60,000 प्लस 15,000 प्लस 45,000, म्हणजे 1,20,00,000 ही झाली टोटल कॉस्टिंग, ज्यामध्ये प्रोपोर्शनेट कॉस्टचं गुणोत्तर आपण कशासोबत जोडलं, लेवल ऑफ कपॅसिटीसोबत. तर ही पहिली वर्किंग नोट झाली ज्यामध्ये आपल्याला मिळाली टोटल कॉस्ट 1,20,00,000 रुपये. त्यानंतर वर्किंग नोट नंबर 2 मध्ये आपल्याला त्यामधून रॉ मटेरियलचं, वेजेसचं आणि ओव्हरहेडचं पर्सेंटेज काढायचं आहे. हे कसल्या आधारे काढायचं आहे, कारण एक याच्यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागेल की रॉ मटेरियल किती दिवसांसाठी, इथे महिन्यांचं दिलेलं असल्यामुळे किती महिन्यांसाठी त्या व्यवसायामध्ये ठेवलं गेलं. वेजेस तेही रॉ मटेरियलशी संबंधित आहे, ओव्हरहेड्स तेही रॉ मटेरियलशी संबंधित असल्यामुळे, आणि रॉ मटेरियल आपल्याला स्पेसिफिकली प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे, परत एकदा वाचतो आहे की वर्क इन प्रोग्रेस 50% कम्प्लिशन, हे वर्क इन प्रोग्रेस कॉस्ट असल्यामुळे वर्क इन प्रोग्रेस 50% कम्प्लिशन विल अप्रॉक्सिमेट हाफ मंथ प्रोडक्शन. त्यामुळे की इथे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते अर्ध्या महिन्याचं घेतलेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे आपण 100% घेतलं, इथं 50% घेतलं आणि इथे 50% घेतलं, तर यामध्ये रॉ मटेरियलचा वापर हा नक्कीच पूर्ण होईल, कारण वर्क इन प्रोग्रेस हे प्रोग्रेसमध्ये आहे, पूर्णपणे निर्मित झालेलं नाही आहे, अर्धनिर्मित आहे. पण त्या केसमध्ये त्याचा अर्थ असा आहे की रॉ मटेरियल्स तुम्ही पूर्णपणे वापरलेलं आहे, परंतु वेजेस आणि लेबर, वेजेस किंवा लेबर आणि बाकीचे जे ओव्हरहेड्स आहेत त्याचा जो खर्च आहे तो निश्चितच आपल्याला अर्ध्या महिन्यासाठी घ्यावा लागेल, कारण ती वस्तू पूर्णपणे निर्मित अजूनही झालेली नाही. रॉ मटेरियल 60,00,000 रुपये मल्टिप्लाइड बाय 0.5 डिवाइडेड बाय 12 मंथ्स, आणि पर्सेंटेज आपल्याला 100% घ्यावं लागेल, कारण पूर्णपणे रॉ मटेरियलचा वापर हा या वर्क इन प्रोग्रेससाठी झालेला असल्यामुळे जे ॲन्सर आपल्याला मिळालं ते मिळालं 2,50,000 रुपये. वेजेस लेबर 15 लाख, हे 15 लाख वरच आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, मल्टिप्लाइड बाय ते पण अर्ध्या महिन्यासाठी 0.5 डिवायडेड बाय 12, पूर्णपणे निर्मित न झाल्यामुळे 50%, 31,250. ओव्हरहेड्स 45,00,000 रुपये, 0.5 डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 50%, हेही 50%, कारण पूर्णपणे यामध्ये ते निर्मित झालेलं नसल्यामुळे त्याचं उत्तर आपल्याला मिळालं 93,750. मग वर्किंग प्रोग्रेसची जी टोटल आहे ती आहे रॉ मटेरियल 2,50,000, वेजेस 31,250,
आणि ओव्हरहेड्स 93,750 असे आपल्याला टोटल वर्क इन प्रोग्रेस मिळालं 375,000 रुपये. म्हणजे आता आपल्याकडे दोन ॲन्सर्स अवेलेबल आहेत. एक आहे टोटल कॉस्ट 1,20,00,000 रुपये आणि त्याच्या मदतीने आपल्याला मिळालं 375,000 टोटल वर्क इन प्रोग्रेस. आता या दोन वर्किंग नोट्स संपल्यानंतर आपल्याला जे ॲक्च्युअल ॲन्सर शोधायचं आहे ते शोधायचं आहे या प्रोफॉर्माच्या मदतीने, ज्याला आपण स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणतो. यामध्ये जसं फॉर्म्युला मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं होतं, परत एकदा सांगतो आहे, रिपीट करतो आहे की पहिला पार्ट हा तुमचा करंट असेट्सचा राहील, त्यामध्ये तुम्हाला टोटल करंट असेट्स मिळतील. दुसरा पार्ट हा करंट लायबिलिटीजचा राहील, त्यामध्ये तुम्हाला टोटल करंट लायबिलिटीज मिळतील. तिसरा पार्ट हा ग्रॉस वर्किंग कॅपिटलचा राहील, ज्यामध्ये तुम्हाला टोटल करंट असेट्स मायनस टोटल करंट लायबिलिटीज काढायचे आहेत. मग ग्रॉस वर्किंग कॅपिटलमधून ज्या काही इमर्जन्सी रिक्वायरमेंट्स राहतील, मार्जिनल सॅफिटी रिक्वायरमेंट्स राहतील, काही फंड्स राहतील की जे पैसे बाजूला काढून ठेवायचे आहेत, ते त्यामधून सबट्रॅक्ट केले जातील, लेस होतील आणि फायनली जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ती मिळेल नेट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटची. तर यामध्ये आपण आता येऊया करंट असेट्सवर. कॅश बॅलन्स प्रॉब्लेममध्येच आपल्याला सांगितलेलं आहे की कॅश बॅलन्स हे आपल्याला वेगळं काढून ठेवायचं आहे, तर 25,000 आपण तिथे नमूद केलेलं आहे. रॉ मटेरियल स्टॉक प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे, परत एकदा तिला इथे वाचतो. पास्ट ट्रेंड इंडिकेट दॅट रॉ मटेरियल आर हेल्ड इन स्टॉक ऑन अन ॲव्हरेज फॉर 2 मंथ्स. रॉ मटेरियल आपण इथे काढलेलं आहे 60,00,000 मल्टीप्लाइड बाय 2 मंथ्स डिवायडेड बाय 12 मंथ्स. जे ॲन्सर आपल्याला मिळालं ते आहे 10 लॅक्स रुपीज. हे थोडंसं करेक्शन इथे करतो आहे मी. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस स्टॉक हा आपण नोट नंबर 2 वरून घेतलेला आहे, जे आहे 375,000 रुपये. फिनिश गुड्स स्टॉक हा जो आपल्याला सांगितलेला आहे तो आहे फिनिश गुड्स रिमेन्स इन वर्क हाऊस फॉर अन ॲव्हरेज फॉर 1 मंथ. तर आपल्याला 1 महिन्याचा रेफरन्स इथे घ्यायचा आहे. तर फिनिश गुड स्टॉक इथे तुम्हाला दिसेल 1,20,00,000 मल्टीप्लाइड बाय 1 मंथ डिवायडेड बाय 12 मंथ 10 लॅक्स रुपीज. त्यानंतर डेटर्स हे सगळे आपल्याला 1,20,00,000 संबंधित घ्यावे लागेल, कारण शेवटी याचा जो संबंध असतो हा तुमच्या फिनिश गुड स्टॉकसोबतच राहतो. डेटर्सला जो आपण कालावधी दिलेला आहे तो आहे 2 मंथ क्रेडिट इज नॉर्मली अलाउड टू डेटर्स, 2 महिने हा कालावधी आहे. तर 1,20,00,000 मल्टीप्लाइड बाय 2 मंथ्स डिवायडेड बाय 12 मंथ्स ते झाले 20 लॅक्स. अशा 5 असेट्स मिळून ज्या आपल्याला करंट असेट्स आहेत ते टोटल करंट असेट्स झाली आपली 44,00,000 रुपये. त्यानंतर वळूया करंट लायबिलिटीजकडे. क्रेडिटर्स आहेत, क्रेडिटर्सला जो आपण पिरियड दिलेला आहे तो दिलेला आहे 1 महिन्याचा 60,00,000 मल्टीप्लाइड बाय 1 मंथ डिवाइडेड बाय 12 मंथ्स ते झाले 5,00,000 रुपये. आणि क्रेडिटर्समध्ये एकच लायबिलिटी असल्यामुळे टोटल करंट लायबिलिटीज आता झाल्या 5,00,000 रुपये. म्हणजे टोटल करंट असेट्स आपल्याकडे आल्या 44,00,000, टोटल करंट लायबिलिटीज आपल्याकडे आल्या 5,00,000 रुपये. आणि त्याचा जो डिफरन्स आहे तो राहील आपल्यासाठी नेट वर्किंग कॅपिटल ए मायनस बी 39,00,000 रुपीज. 39,00,000 रुपये ही झाली त्या व्यवसायाची वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. नॅचरली यातलं आपल्याला मार्जिनल सेफ्टी किंवा इमर्जन्सी रिझर्व बाहेर काढायची गरज नसल्यामुळे जे डिरेक्टली ॲन्सर आपल्याला मिळालं, जे फायनल ॲन्सर आपल्याला मिळालं, तेच आपलं फायनल ॲन्सर राहील नेट वर्किंग कॅपिटल 39,00,000 रुपीज. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट प्रोफॉर्माच्या मदतीने आणि पूर्वी प्रायर थोड्याशा वर्किंग नोट प्रिपेअर करून आपल्याला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर इथे तुमचा युनिट नंबर 3 या विषयाचा संपतो. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 4 सुरुवात करूया, ज्यामध्ये काही पोर्शन थेरीचा राहील आणि काही पोर्शन हा न्यूमरिकलचा राहील. त्यामधल्या न्यूमरिकल पोर्शनला आपण अगोदर सुरुवात करूया आणि उरलेल्या भागामध्ये मग थेरीला आपण हात लावूया. तर याचा व्यवस्थित अभ्यास करा. पुढच्या लेक्चरमध्ये युनिट नंबर 4 व्यावसायिक वित्त बी कॉम 3rd इयर 5th सेमिस्टर.